हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण गुलाबाचे फूल कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर त्यासाठी मी एक रोजनेल घेतलेला आहे आणि त्यावर मी एक डो काढून घेतलेला आहे। हा बेस असतो, ॲक्च्युली आपल्याला जेव्हा रोज बनवायचं असतं त्यावेळेस आपल्याला बेस काढून घेणं खूप इम्पॉर्टंट असतं। तर इथे मी आता रोजचं नोझल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये रेड शेडिंग येईल असं मी कलर भरून घेतलेला आहे आणि व्हाईट क्रीम त्यामध्ये भरलेली आहे। आणि तुम्ही बघू शकता, एक राऊंड करायचं आहे, त्यानंतर छोट्या छोट्या पाकळ्या काढायला सुरुवात करायची आहे आणि जिथे एक पाकळी संपते तिच्या मिडलपासून दुसरी पाकळी आपल्याला काढायची आहे। आणि तुम्ही बघू शकता, सुरुवातीला आपल्याला रोजचा जो वरचा पार्ट आहे तो आतल्या बाजूने खेचायचा आहे आणि जसं जसं फ्लावर मोठं होत जाईल तसं तसं आपल्याला ते बाहेरच्या बाजूने खेचत खेचत जायचं आहे। म्हणजेच आपल्याला ओपन पाकळ्या ओपन होत आहे तसं दाखवायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, इन डिटेल मी तुम्हाला एकदम स्लो दाखवलेलं आहे। आणि रोजची साईज किती करायची किंवा किती मोठा किंवा किती लहान रोज हवा आहे ते तुमच्यावरती डिपेंड आहे। तुम्ही बघू शकता, आता रोजच्या पाकळ्या पूर्णपणे मी बाहेरच्या दिशेने खेचत आहे। म्हणजेच जेव्हा फूल आपलं मोठं होत जातं तेव्हा त्याच्या पाकळ्या ओपन होत जातात साईडने, असं दाखवायचं। एकदम ओरिजिनल आपलं रोज वाटलं पाहिजे असं तुम्हाला दाखवायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, इथे आपला रोज रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम नॅचरल असं हे रोज वाटत आहे। आणि ज्यावेळेस आपण केकवर हा रोज ठेवतो त्यावेळेससुद्धा त्याला बेसची गरज असते, म्हणजे एखादा सपोर्टची गरज असते। तर तुम्ही बघू शकता, आणि हा रोज उचलण्यासाठी मार्केटमध्ये रोज उचलण्यासाठी एक सीजरसुद्धा मिळते प्लास्टिकची, ती तुम्ही यूज करू शकता किंवा कुठलीही स्वच्छ सीजर तुम्ही घेऊन ती यूज करू शकता किंवा तुम्ही काटा चमचा यूज करू शकता। तर तुम्ही बघू शकता, इथे मी रोज घेतलेला आहे आणि ह्या केकवर आपल्याला प्लेस करायचं आहे। तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।